अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनय चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील शहापूर येथे जामनेर पोलिसांनी गावठी दारू बनवण्याच्या अड्ड्यावर धाड टाकली असता यात गावठी दारू बनवण्याचे 1200 लिटर रसायन नष्ट करून 40 लिटर गावठी दारू आणि एक मोटरसायकलसह 2 जणांना अटक करण्यात आली आहे। जामनेर पोलिसांनी टाकलेल्या या धाडीत 55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। PI प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI विकास पाटील, हेड कॉन्स्टेबल संजय पाटील, निलेश घुगे, प्रदीप पोळ या पथकाने ही कारवाई केली आहे। माननीय पोलीस अधीक्षक श्री दत्ता शिंदे साहेब जळगाव जिल्हा यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये विद्याधंद्यावर कडक कारवाई करण्याची मोहीम सध्या राबवण्यात येत आहे। त्या माध्यमातून आज रोजी माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व 40 गाव अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत बच्चाव सर, तसेच पाचोरा SDPO श्री केशव पातुम सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी जामनेर पोलीस स्टेशनची आम्ही एक टीम दारूबंदीसाठी विशेष कारवाई करण्यासाठी व कडक मोहीम राबवण्यासाठी पोलीस स्टेशनचे PSI विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नेमण्यात आली होती। सदर टीममधील सदस्य हेड कॉन्स्टेबल संजय पाटील, ओका प्रदीप पोळ, पोलीस कॉन्स्टेबल निलेश भुके अशा पथकाने आज रोजी सकाळीच 6 वाजता शहापूर शिवारातील शहापूर गावाच्या शिवारामध्ये जंगलामध्ये चालू असलेला दारू अड्डा उद्ध्वस्त केलेला आहे। यामध्ये 2 आरोपी, एक विनोद सुंदरलाल जोशी आणि अशोक भाऊलाल शेवाळे दोन्ही रनर वापरी यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे। तसेच दारू वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारी मोटरसायकलसुद्धा ताब्यात घेण्यात आली आहे। घटनास्थळावर जवळपास 25,000 कच्चं रसायन जागीच नाश करण्यात आलेला असून 30,000 रुपयाची गाडी जप्त करण्यात आली आहे। अशा प्रकारे 55,000 मुद्देमाल पोलिसांनी या कारवाईसाठी ताब्यात घेतण्यात आलेला आहे। अशीच कारवाई सातत्याने जामनेर पोलिसांच्या हद्दीत वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार राबवण्यात येणार आहे। मी आपल्या चॅनलमार्फत सर्व नागरिकांना, जागरूक नागरिकांना आवाहन करतो की कोणत्याही प्रकारचे अवैध व्यवसाय, अवैध दारू, अवैध मटका धंदा कुठेही चालू असल्यास त्याबाबतची माहिती पोलीस स्टेशनला देण्यात यावी किंवा माझ्या वैयक्तिक फोन नंबरवर देण्यात यावी। आमचे अधिकारी आहेत, विकास पाटील आहेत, PSI कदम आहेत, EPI काळे यांच्याकडे सुद्धा माहिती दिल्यानंतर निश्चित त्यावर कडक कारवाई करण्यात येईल आणि आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।